आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काँग्रेस उमेदवार गणेश हुक्केरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ, श्री हलसिद्धनाथाच्या दर्शनाने प्रारंभ, मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चिकोडी सदलगा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार गणेश हुक्केरे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ श्री हलसिद्धनाथाच्या दर्शन घेऊन केला. कर्नाटकात निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. उमेदवारी निश्चिती झाल्यानंतर आता प्रचाराला सुरुवात होत आहे. काँग्रेसचे उमेदवार गणेश हुक्केरे यांनी श्री हलसिद्धनाथचे दर्शन घेऊन प्रचारास प्रारंभ केला. त्यानंतर घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. नणदी ग्रामपंचायत सदस्य मडिवाले बोलताना म्हणाले, इतर मतदारसंघाच्या तुलनेत गेल्या 40 वर्षात हुक्केरी पितापुत्रांनी भरीव कामे केली आहेत, अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी नणदीचे माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार, राजू हवालदार, अण्णा चिनगे, संजय खिराई, अण्णाप्पा रवळू केदारी, कानेश नाईक, रामा सुळे, विठ्ठल हवालदार, संतोष लठ्ठे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी नणदीहून संपतराव थोरात. ಅದರಂತೆ ಇನ್ನೂ ನಿಂತಿದ್ರು ನಿಮ್ಮ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಕೆಲಸ ಆಗ್ಲಿ, ಒಂದ್ಯಾವ ನೀರಾವರಿ ಸೌಲಭ್ಯ ಆಗ್ಲಿ, ಮನೆಗಳಾಗ್ಲಿ, ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆ ಆಗ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳ ಇಷ್ಟು ದಿವಸ ಮಾಡಿದವರು ಅವ್ರ, ಮುಂದ್ ಮಾಡೋರು ಅವ್ರ, ಅವ್ರ ಈಗ ನಿಮ್ಗ ಇತ ಜಮಲೇಲಿ ಮಾತಾ ಅನಿ ಭಗಿನಿನು ಅನಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಸರ್ ನಡೆದಿವಡಿ ಗ್ರಾಮ ತ್ಯಾಂಚೇಹಿ ಸ್ವಾಗತ ಕರ್ತೋ. सर्वप्रथम म्हणजे काँग्रेस पक्षाला तुम्ही बरीच 35-40 वर्षे झाले नडदीवडी गाव, मी सुद्धा उमेदवार असताना सुद्धा भरघोस मतानं निवडून दिलाय. गणेशांना जिल्हा पंचायतीला निवडून दिलाय, प्रकाशांना लोकसभेला निवडून दिलाय, आमदारकीला निवडून दिलाय, त्यांना मंत्रीपदापर्यंत पोहोचवलंय नडदीवडी गावानं. इलेक्शन म्हटलं की ही पार्टी ती पार्टी येणारच, परंतु इथनं जे विरोध पक्ष जे येणार आहे तो नवीन उमेदवार असणार आहे. प्रत्येक 5 वर्ष नवीन नवीन असते. हे मतदारांचं आणि हे लोकनेते गणेशांचं जवळजवळ 35-40 वर्षे संबंध हुकेरे घराण्याचा संबंध आहे.